हॅलो फ्रेंड्स, लक्ष्मीवेध MPSC अँड UPSC या स्टडी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी नवनाथ कदम. महाराष्ट्र भूगोल याच्यावर आधारित मी 26 प्रश्नोत्तरे तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. याच्यातील जो 26वा प्रश्न आहे तो तुमच्यासाठी मी सोडणार आहे. त्याचं उत्तर तुम्ही हे लेक्चर बघून झाल्यानंतर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. राहिलेल्या बाकीचे 25 प्रश्नाची उत्तरं मी अगदी सविस्तरपणे सांगणार आहे. त्यामुळे जी काही वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयार करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी त्यांना खूप फायदा होणार आहे याचा. तेव्हा तुम्ही हे जे लेक्चर आहे तुम्ही लक्ष देऊन बघा. जर मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि याच्यामध्ये तुम्हाला एक अजून एक सांगू इच्छितो की याच्या आधी मी महाराष्ट्र भूगोलचा पार्ट 1 प्रश्नोत्तरावर आधारित मी माझ्या चॅनलवरती लेक्चर टाकलेला आहे, तो पहा. त्याच्या आधी नंतर अनुसूचित जाती जमाती, महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती आणि त्यानंतर आहे महाराष्ट्रातील लोकवस्त्यांचं प्रकार, याच्यावर देखील मी लेक्चर मी टाकलेलं आहे, तर ते तुम्ही पहा. चला तर मग आता अभ्यासाकडे वळूया. याच्यातील पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील डॅजस हा पट्टा खनिजावर आधारित उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन नंबर 1 नागपूर चंद्रपूर, 2 रायगड रत्नागिरी, 3 मुंबई पुणे, 4 नाशिक जळगाव. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे नागपूर चंद्रपूर हे काय, तर त्याचं उत्तर बरोबर आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला माहितीच असेल की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त खनिज संपत्ती ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळते, त्याच्या खालोखाल नागपूर जिल्ह्यामध्ये आढळते. मला सांगा, ज्या ठिकाणी खनिज संपत्ती या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्या ठिकाणीचं उद्योगधंदे हे मोठ्या प्रमाणात असणार, बरोबर आहे. नागपूर आणि चंद्रपूर या ठिकाणी खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आढळत असल्यामुळं त्या ठिकाणी या दोन जिल्ह्यामध्ये खनिजावर आधारित उद्योग हे मोठ्या प्रमाणात स्थापन झालेले आहेत. म्हणून याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 आणि 1 आहे नागपूर आणि चंद्रपूर. हे झालं औद्योगिक खनिजावर आधारित उद्योग औद्योगिक पट्टा झाला. तर त्यानंतर आता पुढं बघणार आहे ती औद्योगिक त्रिकोण कुठला आहे. मुंबई, पुणे आणि नाशिक ही 3 शहरं जर एकमेकांना जोडली तर त्रिकोण तयार होतो. या ठिकाणी पण उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत, म्हणून या ठिकाणी जर बघितली की औद्योगिक त्रिकोण या 3 शहरांना औद्योगिक त्रिकोण या नावानं ओळखलं जातं. आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत. सोलापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसा डॅश उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. 1 औषध, 2 कातडी वस्तू, 3 कागद, 4 होजेरी. याचं उत्तर आहे ते म्हणजे होजेरी ही काय, तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रातील डॅश जिल्ह्यात मॅग्नेटचे साठे मोठ्या प्रमाणात आढळतात. ऑप्शन नंबर 1 नागपूर व गोंदिया, 2 सातारा व सांगली, 3 धुळे व जळगाव, 4 यवतमाळ व परभणी. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे नागपूर आणि गोंदिया या ठिकाणी जर मॅग्नेटचं साठं हे मोठ्या प्रमाणात आढळतात, तसेच नागपूर आणि गोंदिया या दोन जिल्ह्याच्या दरम्यान जर म्हटलं तर त्या ठिकाणी भंडारा जिल्हा आहे. आणि या भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्ह्यातील तुमसर या ठिकाणी मॅग्नीज धातू शुद्ध करण्याचा कारखाना आहे. कुठं? भंडारा जिल्ह्यातील तुमसर या ठिकाणी. आता भूगोलाचा अभ्यास करत असताना नकाशा हे आपल्या डोक्यामध्ये फिट असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठला जिल्हा कुठं आहे, महाराष्ट्राला लागून कुठलं राज्य कुठं आहे आणि भारताला लागून कुठलं देश कुठं आहेत याचा अंदाज आपल्याला येतो. हे जर आपल्या डोक्यामध्ये जर फिट झालेलं असेल तर भूगोलाचा अभ्यास करताना खूप सारी मदत होते. त्यामुळं तो नकाशा तुम्ही काही दिवस तुमच्या नजरेखालून घालवा, म्हणजे तुम्हाला या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात राहतील. आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत. खालीलपैकी कोकणातील घाटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम कोणता आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी बघूया. या ठिकाणी थळघाट, कसारा घाट, या ठिकाणी सगळं ऑप्शन वाचायला गेलं तर खूप सारा वेळ लागणार आहे या ठिकाणी, म्हणून डायरेक्ट मी उत्तर या ठिकाणी सांगतो याचं. थळघाट, कसारा घाट, थळघाट जर बघितलं मुंबई ते नाशिक दरम्यान आहे, बरोबर. मुंबई ते नाशिक दरम्यान थळघाट, कसारा घाट आहे. त्यानंतर कुंभार्ली घाट जर बघितलं तर कराड ते चिपळूण दरम्यान कुंभार्ली घाट. त्यानंतर फोंडाघाट, कोल्हापूर ते पणजी दरम्यान फोंडाघाट आहे. कोल्हापूर ते पणजी दरम्यान फोंडाघाट. आणि त्यानंतर आहे ते म्हणजे आंबोली घाट आहे ती सावंतवाडी ते बेळगाव दरम्यान आंबोली घाट आहे. अशा प्रकारची ही ठिकाणं येतात नकाशामध्ये जर आपण डॉट जर काढलं तर अशा प्रकार ठिकाणं येतात. ही उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम झाला. थळघाट मुंबई ते नाशिक दरम्यान थळघाट, कसारा घाट, थळघाटालाच कसारा घाट म्हणतात. कुंभार्ली घाट जर बघितलं कराड ते चिपळूण दरम्यान कुंभार्ली घाट आहे. कोल्हापूर ते पणजी दरम्यान फोंडाघाट. आणि त्यानंतर आहे सावंतवाडी ते बेळगाव दरम्यान आंबोली घाट. म्हणून ऑप्शन नंबर 1 हे काय, तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत. महाराष्ट्रातील जमाती व त्यांचे राहण्याचे ठिकाण यांची चूक जोडी ओळखा. ऑप्शन नंबर 1 गोंड हा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आढळते, बरोबर आहे का. ही बरोबर जोडी आहे. त्याच्यासाठी एक ट्रिक आहे. चंद्र गडावर गोड दिसतो, चंद्र याच्यावरून चंद्रपूर, गडावर याच्यावरून गडचिरोली आणि गोड याच्यावरून गोंड ही आदिवासी जमात. ट्रिक लक्षात आली असेल, चंद्र गडावर गोड दिसतो, चंद्रवरून चंद्रपूर जिल्हा, गडावर याच्यावरून गडचिरोली जिल्हा आणि गोड याच्यावरून गोंड ही आदिवासी जमात. ऑप्शन नंबर 1 हे बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 भिल्ल,
धुळे व नंदुरबार हे पण बरोबर आहे या ठिकाणी. धुळ्याचा नंदू जळगावला भिला, ट्रिक काय आहे, धुळ्याचा नंदू जळगावला भिला, धुळ्याचा त्याच्यावरून धुळे जिल्हा, नंदू त्याच्यावरून नंदुरबार जिल्हा आणि जळगाव जिल्हा आणि त्यानंतर आहे ती भिला, याच्यावरून भिल्ल ही आदिवासी जमात धुळे नंदुरबार आणि जळगाव या तीन जिल्ह्यामध्ये आढळते. आणि हे तिन्ही जिल्हे कुठं आहेत तर ते म्हणजे खानदेशामध्ये आहेत आणि हे तिन्ही जिल्हे तापी नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत. त्यानंतर ऑप्शन नंबर तीन आहे ते म्हणजे कोरकू ही नागपूरमध्ये आढळते का, नाही, म्हणून हे ऑप्शन नंबर तीन ही चुकीचं आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये आढळते, गाविलगड टेकड्यामध्ये आढळते. गाविलगड टेकड्या म्हणजे काय, सातपुडा पर्वताच्या जे काय रांगा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे त्याला गाविलगड टेकड्या असं म्हणतात. आणि गाविलगड टेकड्यामध्येच बैराट हे सर्वात उंच शिखर आहे. वारली ही आदिवासी जमात ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये आढळते, हे विधान बरोबर आहे. याच्यामध्ये ट्रिक आहे त्याची, ठाण्याची पाल घरात वारली त्याच्यावरून ठाण्याची त्याच्यावरून ठाणे जिल्हा, पाल घरात त्याच्यावरून पालघर जिल्हा आणि वारली ही काय की आदिवासी जमात. म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे काय तर याचं आपल्याला चूक विधान ओळखायला सांगितलं आहे. ऑप्शन नंबर तीन हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढील या ठिकाणी आपण प्रश्न बघणार आहोत. मुंबई ते पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक डॅश डॅश आहे. ऑप्शन नंबर एक 16, 2, 17, 3, 18, 4, 20. ऑप्शन नंबर दोन 17 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत. आता ही जी काय या प्रश्नात ही जी काय मुंबईतील पनवेल या ठिकाणी नॅशनल हायवे क्रमांक 17 सुरू होते, मुंबईतील पनवेलीपासून ते पणजीपर्यंत. पुढील प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही? ऑप्शन नंबर एक उरण, 2 खापरखेडा, 3 अंबरनाथ, 4 परळी. या ठिकाणी उरण तर आहे, उरण रायगड जिल्ह्यामध्ये आलं. उरण या ठिकाणी वायू आधारित औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. खापरखेडा हे नागपूरमध्ये आलं, या ठिकाणी पण औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. अंबरनाथ या ठिकाणी नाही, अंबरनाथ या ठिकाणी औषध निर्मिती कारखाना आहेत. अंबरनाथ या ठिकाणी ऊर्जा निर्मिती केंद्र नाही, तर त्या ठिकाणी औषध निर्मिती आणि त्यानंतर रसायन निर्मिती कारखानं तसेच आगपेट्या बनवण्याचं कारखानं वगैरे अंबरनाथ या ठिकाणी आहेत. परळी बैजनाथ बीडमध्ये आलं. म्हणजे या ठिकाणी उरण, खापरखेडा आणि परळी या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत, परंतु अंबरनाथ या ठिकाणी नाहीत. तर या ठिकाणी जर बोललं ऑप्शन नंबर तीन हे काय तर याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत. पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये डॅश डॅशचे स्थान आहे. ऑप्शन नंबर एक महाड, 2 वाई, 3 महाबळेश्वर, 4 नाशिक. वाई हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी मी वाई हे उत्तर कसं काय आहे मी या ठिकाणी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. आता पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणजे काय, आता पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणजे काय की असं दोन ठिकाणं ज्याच्या एका ठिकाणी काय होतं की जास्त पाऊस पडतो आणि दुसऱ्या ठिकाणी जवळच ते ठिकाण आहे दुसरं ठिकाण, पण त्या ठिकाणी कमी पाऊस पडतो. उदाहरणार्थ महाबळेश्वर या ठिकाणी वार्षिक सरासरी 600 मिलीमीटर, किती, 600 मिलीमीटर इतका पाऊस महाबळेश्वर या ठिकाणी पडतो. आणि महाबळेश्वरपासून वाई हे तिथं जवळच आहे, परंतु त्या ठिकाणी केवळ वार्षिक सरासरी 54 मिलीमीटर इतका पाऊस पडतो आहे. किती, 54 मिलीमीटर. आता तुम्ही म्हणणार हे कसं काय होतं आहे, तर हे सांगतो तुम्हाला. पर्जन्य जे आहे ना उंचीनुसार वाढतं, पर्जन्य हे उंचीनुसार वाढतं. महाबळेश्वर हे उंचावर असल्यामुळे त्या ठिकाणी ज्या जवळजवळ 600 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडतो आणि वाई ही खोलगट भागामध्ये आहे, त्यामुळे त्या ठिकाणी काय होती की ते महाबळेश्वरच्या जवळ असून देखील त्या ठिकाणी कमी पाऊस पडतो आणि ती किती, वार्षिक 54 मिलीमीटर इतका त्या ठिकाणी पाऊस पडतो आहे. या ठिकाणी आपण तुमच्या लक्षात आले असेल ऑप्शन नंबर दोन वाई हे काय तर याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणती भाताची जात संकरित नाही? या ठिकाणी ऑप्शन नंबर एक इंद्रायणी, 2 जया, 3 हंसा, 4 हिरामोती. तर याचं उत्तर आहे ते म्हणजे हिरामोती. ह्या सर्व जी जाती आहेत ना ही काय की भाताच्या म्हणजे तांदळाच्या जाती आहेत, परंतु हिरामोती ही संकरित जात नाही. आता तुम्ही म्हणणार की संकरित जात म्हणजे काय, तर संकरित जात म्हणजे ज्यामध्ये जेनेटिक मॉडिफाईड केलं जातं, म्हणजे जनुकीय बदल करून वेगवेगळ्या प्रकारच्या जाती तयार केल्या जातात. आता जसं की आता समजा आता कापसावरती बोंडअळी असते, बोंडअळी काय करते की कापसाची बोंडं खाते, त्यामुळे कापसाचं खूप मोठं नुकसान होतं. आणि त्यामुळे काय केलेलं की बीटी कापूस ही काय नवीन जात तयार केलेली आहे. ही कशी काय तयार केली, तर जेनेटिक बदल करून त्याच्यामध्ये बीटी कापूस तयार केलेला आहे, जेणेकरून त्यामुळं काय होतं, आता बोंडअळी जे आहे ना, बोंडअळीने जर समजा त्या बीटी कापसाचं थोडंसं पान जरी खाल्लं तर त्या ठिकाणी ती अळी मरून जाते. त्यामुळं काय होते, त्या पिकाचं संरक्षण होतं, शेतकऱ्याचा फायदा होतो, शेतकऱ्याचं जे काय फवारणीसाठी लागणारा जो खर्च आहे तो वाचतो. या ठिकाणी अळी पानं खाल्ल्यामुळं अळी डायरेक्ट काय होते की मरून जाते आपोआपच.
अशा प्रकारचं त्यानंतर तांदूळ देखील ए जीवनसत्व भरपूर प्रमाणात असलेलं तांदळाची जात देखील तयार केलेली आहे. अशा प्रकारची काही जनुकीय बदल करून जाती विकसित केल्या जातात त्याला काय म्हणतात संकरित जाती असं म्हटलं जातं. ऑप्शन नंबर 4 हिरा मोती काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत. खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणतात. ऑप्शन नंबर 1 माथेरान, 2 आंबोली, 3 रामटेक, 4 लोणावळा. तर याचं आता तुम्हाला माहितच असेल की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस कुठं पडतो तर तो म्हणजे आंबोली या ठिकाणी पडतो. आंबोली हे कुठं आहे तर ते म्हणजे काय की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता भारतामध्ये जर बघितलं तर भारतामध्ये मावशिमराम मेघालय आणि त्यानंतर आहे ते म्हणजे चेरापुंजी ही दोन्ही ठिकाणं आहेत ना. लक्षात ठेवा ही दोन्ही ठिकाणं मेघालयमध्ये आहेत आणि जगातील सर्वात जास्त पाऊस या दोन ठिकाणी पडतो आहे. कुठं मावशिमराम मेघालय या ठिकाणी 11,873 मिलीमीटर हे वार्षिक आहे बरं का. 11,873 मिलीमीटर इतका पाऊस मावशिमराम मेघालय या ठिकाणी पडतो आणि चेरापुंजी या ठिकाणी 11,777 मिलीमीटर वार्षिक सरासरी इतका पाऊस पडतो. ही दोन्ही ठिकाणं कुठं आहेत मेघालय या राज्यामध्ये आहेत आणि ही जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारी ठिकाणं आहेत. याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे की ही दोन्ही ठिकाणं कुठल्या राज्यामध्ये आहेत आणि त्यानंतर कुठल्या खंडामध्ये आहेत तर आशिया खंडामध्ये आहेत. तर ही जी त्यानंतर जर त्यानंतर भारतामध्ये तिसरं एक ठिकाण आहे दक्षिण भारतामध्ये ती म्हणजे आगुंबे हे जर बोललं दक्षिण भारतामध्ये आहेत. हे दक्षिण भारतातील चेरापुंजीला म्हटलं जातं. आगुंबेमध्ये काय की ही दोन्ही ठिकाणं जी आहेत या दोन्ही ठिकाणानंतर सर्वात जास्त पाऊस आहेत ना आगुंबे या ठिकाणी पडतो. हे दक्षिण भारतामध्ये आलं म्हणून या आगुंबेला दक्षिण भारतातील चेरापुंजी असं म्हणतात. लक्षात आलं असेल महाराष्ट्रातील चेरापुंजी आंबोली आहे, दक्षिण भारतातील चेरापुंजी महाराष्ट्रातील चेरापुंजी आंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलं आणि दक्षिण भारतातील चेरापुंजी आहे ते म्हणजे आगुंबे हे आले आहे. अशा प्रकारे काय तर याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा आहे. ऑप्शन नंबर 1 पुणे, 2 नागपूर, 3 ठाणे, 4 कोल्हापूर. तर याच्यामध्ये पूर्वी ज्या वेळेला जनगणना झाली 2011 ची त्यावेळेला ठाणे जिल्हा हा सर्वात मोठा जिल्हा होता लोकसंख्येनं. परंतु त्यानंतर 1 ऑगस्ट 2014 रोजी काय झालं ठाण्यामधून पालघर जिल्हा वेगळा झालेला आहे. त्यामुळे काय झाले की या ठिकाणी आता जर बघितलं लोकसंख्येच्या दृष्टीने पुणे हा सर्वात मोठा जिल्हा आहे. ऑप्शन नंबर 1 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या स्थळांचा जागतिक वारसास्थळ यादीमध्ये समावेश होत नाही. ऑप्शन नंबर 1 शनिवारवाडा आणि शिंद्याची छत्री. शनिवारवाडा हे पुण्यामध्ये याचा समावेश होत नाही. त्यानंतर ऑप्शन नंबर 2 अजिंठा आणि वेरूळ. याचं जर बघितलं 1983 जागतिक वारसास्थळाच्या यादीमध्ये त्याचा समावेश झालेला आहे. कधी 1983 झालेला आहे आणि हे दोन्ही ठिकाणं कुठं आली औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. त्यानंतर ह्याचं जर बघितलं वेरूळ जे आहे ना वेरूळ लेणीला 1951 भारत सरकारनं राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिलेला आहे. कधी 1951 दिलेला आहे. आता कास पठार हे सातारा जिल्ह्यामध्ये आलं. छत्रपती शिवाजी टर्मिनस हे मुंबईमध्ये आलेलं आहे. आता कास पठार ही जर बैल ह्या दोन्ही हे कास पठार आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस यांचा देखील जागतिक वारसास्थळाच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे. कास पठारामध्ये एक धबधबा आहे त्याचं नाव आहे वरणजाई. कुठला वरणजाई. वरणजाई हा धबधबा कास पठारामध्ये आहे. लक्षात असू द्या खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतोय. म्हणजे या ठिकाणी जर बोललं अजिंठा आणि वेरूळ हे यांना जागतिक वारसास्थळ यादीमध्ये समावेश झालेला आहे. कास पठार छत्रपती शिवाजी टर्मिनस यांचा पण समावेश झालेला आहे. आता छत्रपती शिवाजी टर्मिनस आहे ना याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं नाव केलेलं आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी विमानतळाचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ असं केलेलं आहे. ते कोणाच्या कार्यकाळात जी काय शिवसेनेची सरकार जी काय शिवसेना काँग्रेस यांची मिळून जे सरकार बनलेले आहे त्यांनी काय केली की हे नावामध्ये बदल केलेला आहे. लक्षात असू देते आणि याच्यामध्ये जर बघितलं समावेश होत नाही असं विचारलं आहे म्हणून ऑप्शन नंबर 1 याचा समावेश होत नाही म्हणून ऑप्शन नंबर 1 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. धबधब्यांनी त्यांची ठिकाणींची चूक जोडी ओळखा. नंबर 1 मार्लेश्वर या ठिकाणी याची ट्रिक सांगतो. रत्नाने मला मारले त्याच्यावरून रत्नागिरी जिल्हा मारले त्याच्यावरून मार्लेश्वर हा धबधबा आला. त्यानंतर तर ऑप्शन नंबर 2 ठोशेगर हे हा सातारा जिल्ह्यामध्ये हे बरोबर आहे.
आता सुतार आता या ठिकाणी जर बघितलं सुतार ठोस घर बनवतो, तसं जर बघितलं घरं हे गवंडी बनवतात, परंतु या ठिकाणी आपण समजायचं सुतार सुतार हा ठोस घर बनवतो. कसं समजायचं? सुतार का करतो की दरवाजा खिडक्या वगैरे बनवतो, म्हणून या ठिकाणी सुतार ठोस घर बनवतो. त्याच्यावरून सुतारवरून सातारा जिल्हा आला, त्यानंतर ठोस घर त्याच्यावरून ठोसे घर आला, हे सातारा जिल्ह्यामध्ये आला. ऑप्शन नंबर 3 सौताडा बीड जिल्ह्यामध्ये, ही ड या ठिकाणी आहे, इथं पण ड आहे, त्याच्यावरून हे लक्षात ठेवायला सोपं होतं आहे. आणि ऑप्शन नंबर 4 रंधा धबधबा, हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे का? नाही, हे नाशिक जिल्ह्यामध्ये नाही. हे कुठं आहे? तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. कुठं? अहमदनगर. आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये रंधा धबधबा आहे, त्याचबरोबर काय की अंब्रेला धबधबा देखील अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. आपल्याला या ठिकाणी चूक जोडी ओळखायला सांगितलेलं आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत. खालीलपैकी महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर क्रम कोणता आहे? तर जलविद्युत केंद्राचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं भाटघर, कान्हेर, राधानगरी, कोयना, तर या ठिकाणी जर बघितलं डायरेक्ट या ठिकाणी उत्तर सांगतो, या ठिकाणी निरीक्षण करून, या ठिकाणी भाटघर हे उत्तर बरोबर, ऑप्शन नंबर 4 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. भाटघर हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे. कान्हेर हे व्यंना नदीवरती सातारा जिल्ह्यामध्ये आहे. कोयना धरण देखील ही सातारा जिल्ह्यामध्येच कोयना नदीवरती आहे. राधानगरी हे धरण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भोगावती नदीवरती आहे. आणि हे राधानगरी धरण जे आहे ना 1908 राजश्री शाहू महाराजांनी बांधलेलं धरण आहे. आणि त्याला सध्याचं नाव जर म्हटलं तर त्यामध्ये लक्ष्मी सागर हे काय की राधानगरी धरणाचं नाव आहे. लक्षात आलं असेल ऑप्शन नंबर 4 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी कुठल्या धरणाला सध्या कुठली नावं आहेत ते पण बघणं खूप महत्त्वाचं आहे, ते बघा एकदा. चला मग पुढील प्रश्न बघूया. महाराष्ट्रातील खालील नद्या पाणलोट क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लावा. ऑप्शन अ वर्धा, ब कोयना, क उल्हास, ड सावित्री. त्याच्यामध्ये अ ब क ड हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. ऑप्शन नंबर 1 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. वर्धा नदी सर्वात मोठ्या याच्यामध्ये, सर्व खोरं म्हटलं तर याच्यामध्ये सर्वात मोठं वर्धा नदीचं आहे, सर्वात लहान सावित्री नदीचं आहे. आणि तुम्हाला एक सांगतो या ठिकाणी वर्धा नदी जर बोललं, वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये दगडी कोळशाच्या खाणी महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, महाराष्ट्रामध्ये वर्धा नदीच्या खोऱ्यात दगडी कोळशाच्या खाणी एकवटलेल्या आहेत. तसेच वर्धा आणि वैनगंगा नदीच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता या नावानं ओळखलं जातं. कोयना नदी जर बघितलं महाराष्ट्राची भाग्यरेक्षा, महाराष्ट्राची भाग्यरेषा किंवा भाग्यरेखा म्हणून कोयना नदीला ओळखलं जातं. उल्हास नदी ही काय की कोकणातील सर्वात लांबीची नदी आहे, जवळजवळ 100 किलोमीटर तिची लांबी आहे. ती पण कुठल्या जिल्ह्यामध्ये? रायगड जिल्ह्यामध्ये. ऑप्शन नंबर 1 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांच्या खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे? त्याच्यामध्ये जर बघितलं ऑप्शन नंबर 1 आता याच्यामध्ये जर बोललं ऑप्शन नंबर 1 सावित्री, भारजा, जोग आणि वशिष्ठी हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारलेला आहे. सावित्री ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वात उत्तरेला आहे. आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दक्षिणेला जर म्हटलं या पर्यायामध्ये तर वशिष्ठी दक्षिणेला आहे. पण याच्या या ठिकाणी जर बघितलं ऑप्शन नंबर 1 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. तर पुढील प्रश्न आपण बघूया. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे कारण? लिंग गुणोत्तर म्हणजे काय? तर 1000 पुरुषामग असलेली स्त्रियांची संख्या त्याला लिंग गुणोत्तर असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये लिंग गुणोत्तराचं प्रमाण अधिक रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जास्त आहे, त्याचं कारण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन नंबर 1 हे स्त्रियांच्या वाढीसाठी अधिक पोषक आहे, हे कारण आहे का? नाही. त्यानंतर स्त्रियांचा जन्मदर पुरुषापेक्षा जास्त आहे, हे कारण आहे का? नाही. त्यानंतर या जिल्ह्यातील पुरुषांनी स्थलांतर केले आहे, हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 या जिल्ह्यामध्ये पुरुषांचा मृत्यूदर स्त्रियापेक्षा जास्त आहे, हे विधान पण चूक आहे. ज्या ठिकाणी जर बघितलं ऑप्शन नंबर 3 या जिल्ह्यातील पुरुषांनी स्थलांतर केले आहे, त्यामुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण अधिक आहे. ऑप्शन नंबर 3 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. महाराष्ट्रात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना लागणाऱ्या नदी खोऱ्यांचा योग्य क्रम खालीलपैकी कोणता आहे? आता महाराष्ट्रातील पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना नदी खोऱ्यांचा क्रम या ठिकाणी आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. याच्यामध्ये ऑप्शन नंबर 1 भीमा, वैनगंगा, सीना, सावित्री. 2 वैनगंगा, सीना, भीमा, सावित्री. 3 सावित्री, भीमा, सीना, वैनगंगा. 4 वैनगंगा, भीमा, सीना, सावित्री. तर या ठिकाणी जर बघितलं तुमच्या लक्षात आलं असेल या सर्व नद्या, ही सर्व ऑप्शनमधल्या नद्या जर बघितल्यानंतर तुम्हाला एक सावित्री ही नदी दिसली असेल,
ही सावित्री नदी कुठं आहे तर कोकणामध्ये आहे. बाकीचं कुठंच तुम्हाला दुसऱ्या नद्या कोकणामधल्या दिसत नाहीत, बरोबर आहे, नसल्या तरी काय सुरुवातीच्या सुरुवातीला दिसणार नाहीत या ठिकाणी. त्यामुळे या एका नदीवरून आपण ओळखू शकतो की या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय असेल, ते ऑप्शन नंबर 3 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. कारण का ही सावित्री नदी कोकणामध्ये आहे आणि कोकण हा काय महाराष्ट्राच्या पश्चिम भागामध्ये आहे आणि आपल्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे आपल्याला नद्यांचा जो काय क्रम आहे, आपल्याला खोऱ्यांचा क्रम आपल्याला विचारलेला आहे. त्यामुळे पहिल्यांदा सावित्री, त्यानंतर भीमा नदीचं खोरं लागतं, त्यानंतर भीमानंतर सीना नदीचं खोरं लागतं. सीना ही काय तर भीमा नदीची उपनदी आहे आणि त्यानंतर वैनगंगा नदीचं खोरं लागतं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर आता पुढील प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे योग्य क्रम कोणता आहे ते ओळखा. आता याच्या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा ज्या आहेत ना, त्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम कोणता आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये डायरेक्ट या ठिकाणी उत्तर देतो, कारण का जर समजा वाचत बसलो तर या ठिकाणी खूप वेळ लागणार आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं महादेव डोंगररांग, हरिश्चंद्र, बालाघाट, ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी बरोबर वाटत आहे मला. या ठिकाणी महादेव डोंगररांग जर बघितलं की सांगली आणि सातारा या जिल्ह्यामध्ये महादेव डोंगररांग आहे. हरिश्चंद्र डोंगररांग जर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. बालाघाट डोंगररांग अहमदनगर, परभणी, बीड आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये आहे. सातमाळा डोंगररांग जे आहे ना ते नाशिक जिल्ह्यामध्ये आणि गाळणा डोंगर किंवा गाळणा डोंगर तसेच हनुमान डोंगर हे वर्धा जिल्ह्यामध्ये येतात. वर्धा नाही ते धुळे जिल्ह्यामध्ये येतात. आणि त्यानंतर सातपुडा डोंगर जे आहे ना, सातपुडा पर्वत म्हणा किंवा सातपुडा डोंगर म्हणा, तर ते कुठे आहेत, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरती येतात. म्हणून या ठिकाणी जर बघितलं महादेव डोंगररांग हे सर्वात दक्षिणेकडे झालं महाराष्ट्रामध्ये आणि त्यानंतर आहे ते म्हणजे सातपुडा सर्वात उत्तरेकडील झालं या पर्यायामधलं मी म्हणतो आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आता पुढील प्रश्न आपण बघणार आहोत. महाराष्ट्रातून जाणारे विविध राष्ट्रीय महामार्ग राज्यातील ज्या शहरात एकत्र मिळतात असा खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे. ऑप्शन नंबर अ, नॅशनल हायवे क्रमांक 6 आणि 7 नागपूर या ठिकाणी एकत्र येतात का. हो, नागपूर या ठिकाणी 6 आणि 7 नॅशनल हायवे क्रमांक एकत्र येतात. त्यानंतर ऑप्शन नंबर ब, नॅशनल हायवे क्रमांक 3 आणि 7 धुळ्यामध्ये एकत्र येतात, हे पण बरोबर आहे. त्यानंतर ऑप्शन क, नॅशनल हायवे क्रमांक 6 आणि 69 हे नागपूर या ठिकाणी एकत्र येतात, हे पण बरोबर आहे. आणि ऑप्शन ड आहे जे नॅशनल हायवे क्रमांक 9 आणि 13 हे सोलापूर या ठिकाणी एकत्र येतात, म्हणजे हे पण या ठिकाणी काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. सोलापूर या ठिकाणी एकत्र येतात 9 आणि 13, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 जो आहे ना, अ ब क ड या ठिकाणी सर्व बरोबर आहेत या ठिकाणी. आणि तुम्हाला एक एक्स्ट्रा या ठिकाणी माहिती सांगतो, तर नागपूर या ठिकाणी जर बघितलं नॅशनल हायवे क्रमांक 6, 7 आणि 69 हे 3 नॅशनल हायवे क्रमांक नागपूर या ठिकाणी एकत्र येतात. या ठिकाणी लक्षात ठेवा, 6 आणि 7 तुम्ही म्हणणार 67 बरोबर आहे. 6 आणि 7 जुळवलं तर काय होणार, 67 होईल. पण मी म्हणतो आहे 67 नाही, 69 होत आहे. लक्षात ठेवा, मी म्हणतो आहे म्हणून तुम्ही समजा 6 आणि 7 जुळवलं तर 69 होत आहे असं तुम्ही लक्षात ठेवा. 6 आणि 7 आणि 69 हे जे काय ना 3 राष्ट्रीय महामार्ग नागपूर या ठिकाणी एकत्र येतात. तर नॅशनल हायवे क्रमांक 3, 6 आणि 211 हे जे काय राष्ट्रीय महामार्ग आहेत ना, हे राष्ट्रीय महामार्ग कुठे येतात की धुळे या ठिकाणी एकत्र येतात. आता या ठिकाणी तुम्ही म्हणणार की आता हे जे काय धुळे या ठिकाणी एकत्र येतात हे 3 राष्ट्रीय महामार्ग, तर याच्याबद्दल माहिती सांगतो. नॅशनल हायवे क्रमांक 6 जो आहे ना तो महाराष्ट्रातील सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. तो कुठून कुठंपर्यंत आहे, हाजिरा ते कोलकाता आहे. हाजिरा कुठं आलं, गुजरातमध्ये आलं. हाजिरा ते कोलकातापर्यंत आहे. त्या महामार्गावरती कोणकोणती शहरं लागतात ते पण खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी, ते बघा. या ठिकाणी खूप सविस्तर सांगितलं तर खूप वेळ लागेल या ठिकाणी. तर हा महाराष्ट्रातील सर्वात लांबीचा महामार्ग आहे तो म्हणजे नॅशनल हायवे क्रमांक 6 आहे. आणि भारतातील सर्वात लांबीचा महामार्ग म्हटलं तर तो म्हणजे नॅशनल हायवे क्रमांक 7 आहे. वाराणसी ते कन्याकुमारी दरम्यान आहे आणि तो महाराष्ट्रातील नागपूर या शहरावरून जातो. त्यानंतर तो हैदराबादला जातो आणि हैदराबादवरून तो कन्याकुमारीला जातो. लक्षात आलं असेल, महाराष्ट्रातील सर्वात लांबीचा महामार्ग नॅशनल हायवे क्रमांक 6 आणि त्यानंतर भारतातील सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे तो म्हणजे नॅशनल हायवे क्रमांक 7. त्यालाच सध्या काय म्हटलं तर नॅशनल हायवे क्रमांक 44 या नावानं देखील त्याला ओळखलं जातं. त्यानंतर आता नॅशनल हायवे क्रमांक 3 जर बघितलं, मुंबई ते आग्रा दरम्यान आहे. तो नाशिक आणि धुळ्यावरून आग्र्याला जातो आहे. नॅशनल हायवे क्रमांक 7 जर बघितलं, नॅशनल हायवे क्रमांक 211 जर बघितलं, सोलापूर ते धुळे या दरम्यान आहे. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं असेल, ऑप्शन नंबर 4 अ ब क ड हे सर्व बरोबर आहेत. आता पुढील प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत.
सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेशास काय म्हणून ओळखले जाते? यामध्ये ऑप्शन नंबर एक अतिपर्जन्याचा प्रदेश, दोन ओल्या दुष्काळाचा प्रदेश, तीन पर्जन्यछायेचा प्रदेश, चार तराई. या ठिकाणी पर्जन्यछायेचा प्रदेश या ठिकाणी त्याचं उत्तर बरोबर आहे. आता सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेशाला पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणतात आणि पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणजे काय मी वरतीच तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे, त्यामुळे पुन्हा सांगायची गरज नाही. आणि सह्याद्री पर्वताचा जो काय पूर्वेकडील भाग आहे, भाग जो आहे ना, त्याला मावळ प्रदेश म्हणतात. आणि या मावळ प्रदेशामध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना पावसाचं प्रमाण हे वाढत जातं. लक्षात आलं असेल, याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर तीन पर्जन्यछायेचा प्रदेश. तर पुढील प्रश्न आपण बघूया. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात जास्त जैवविविधता आढळते? ऑप्शन नंबर एक पश्चिम घाट, दोन सातपुडा पर्वत, तीन मेळघाट प्रदेश, चार चिखलदरा. या ठिकाणी ऑप्शन नंबर एक पश्चिम घाट हे बरोबर आहे. ऑप्शन नंबर एक आहे की पश्चिम घाट काय तर या ठिकाणी बरोबर आहे. पश्चिम घाटाला जर बघितले 2012 रोजी काय झाले की याला जागतिक वारसास्थळाच्या यादीमध्ये त्याचा समावेश केलेला आहे. या पश्चिम घाटामधील एकूण चार राज्यामधील 39 स्थळांचा या जागतिक वारसास्थळामध्ये समावेश केलेला आहे. ती चार राज्य कुठली आहे? ती महाराष्ट्र कर्नाटक केरळ आणि तमिळनाडू या चार राज्यातील 39 स्थळाचा समावेश केलेला आहे. त्यातील चार स्थळं ही महाराष्ट्रातील आहेत. किती? चार स्थळं महाराष्ट्रातील आहेत. ती चार स्थळं कुठली आहेत? तर ती म्हणजे कास पठार आहे, कोयना अभयारण्य आहे, चांदोली अभयारण्य, राधानगरी अभयारण्य. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील चार स्थळं कुठली आहेत, त्याच्यामध्ये कास पठार, कोयना अभयारण्य, त्यानंतर चांदोली अभयारण्य व राधानगरी अभयारण्य. ही चार अभयारण्य ही जी काय चार ठिकाणं आहेत ना, या चारींचा या महाराष्ट्रातील चार स्थळांचा याच्यामध्ये समावेश होत आहे. लक्षात आलं असेल. त्यानंतर पुढील प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. महाराष्ट्रातील कोणता विभाग कापूस उत्पादनात अग्रेसर आहे? तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर एक पश्चिम महाराष्ट्र, दोन विदर्भ आणि मराठवाडा, तीन कोकण, चार उत्तर महाराष्ट्र. तुम्हाला एक माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कापसाचं उत्पादन कुठं होतं? यवतमाळ जिल्ह्यामध्ये होतं. यवतमाळलाच पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं. यवतमाळ कुठल्या विभागामध्ये येते? अमरावती विभागामध्ये येते. अमरावती कुठल्या अमरावती प्रशासकीय विभागामध्ये यवतमाळ येते. आणि ही जी काय अमरावती जर बघितलं, अमरावती आणि नागपूर मिळून विदर्भ तयार झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं विदर्भ आणि मराठवाडा एकत्र, त्याचं उत्तर बरोबर येतं. आता प्रत्येक वेळेला भूकंपट्टी करून पण काही फायदा नाही. या ठिकाणी काही गोष्टी समजून घेण्यासारख्या पण असतात. बघा तुम्ही या ठिकाणी कसं उत्तर शोधून काढलं. यवतमाळमध्ये सर्वात जास्त कापसाचं उत्पादन होतं. यवतमाळ अमरावती प्रशासकीय विभागामध्ये आहे. अमरावती आणि यवतमाळ मिळून विदर्भ झालेला आहे. विदर्भ फक्त एकाच ऑप्शनमध्ये दिलेला आहे. बाकीच्या ऑप्शनमध्ये कुठंच तुम्हाला विदर्भ आढळून येत नाही. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर दोन विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये कापूस पिकाचं उत्पादन सर्वात जास्त होत आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण बघूया. उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनामध्ये डॅश डॅश हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आढळतो? ऑप्शन नंबर एक सागवान, दोन किंडल, तीन आवळा, चार पाईन. तर या ठिकाणी जर बोललं सागवान हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आर्द्र पानझडी वनामध्ये आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे काय तर त्याचं सागवान हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण बघणार आहोत. खालीलपैकी अयोग्य जोडी वळका. ऑप्शन नंबर एक आयटी हार्डवेअर पार्क द्रोणागिरी या ठिकाणी आहे, हे विधान बरोबर आहे या ठिकाणी. ऑप्शन नंबर दोन सिप्ज मुंबई या ठिकाणी, हे चुकीचं आहे. या ठिकाणी हे नाशिक या ठिकाणी आहे. कुठं? नाशिकला आहे ते. ऑप्शन नंबर तीन मेल्ट्रॉन सेमीकंडक्टर्स लिमिटेड हे पुणे या ठिकाणी आहे, हे पण या ठिकाणी विधान बरोबर आहे. ऑप्शन नंबर चार मायक्रोप्रोसेसर आधारित प्रणाली प्रकल्प ही कुडाळ या ठिकाणी, हे पण या ठिकाणी बरोबर आहे. या ठिकाणी जर बोलले आपल्याला चूक जोडी अयोग्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे. म्हणून या ठिकाणी जर बोलले सिप्ज ऑप्शन नंबर दोन हे काय तर त्याचं उत्तर बरोबर आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, महाराष्ट्राचं आय टी हब कुठं आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. भारताची सिलिकॉन व्हॅली कुठं आहे? बेंगलोरला आहे. जगाची सिलिकॉन व्हॅली कुठं आहे? तर ते म्हणजे अमेरिका या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर दोन. आता पुढील प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकपैकी नाही? आता अष्टविनायक याच्यामध्ये अष्टविनायक याच्यामध्ये एकूण गणपतीची रूपं एकूण आठ आहे, त्याला अष्टविनायक असं म्हटलं जातं. ही वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. या अष्टविनायकापैकी या आठ गणपतीपैकी पाच गणपती हे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. बरोबर, किती? पाच गणपती हे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. ते कुठल्या कुठल्या कुठं कोणत्या कोणत्या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये आहेत ते तुम्हाला बघावं लागेल. हे गणपती जे आहेत ना ठिकाणं,
महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग असतील किंवा शक्तिपीठ असतील किंवा ही अष्टविनायकाची रूपं असतील, हे तोंडपाठ असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये नंतर परत औष्णिक ऊर्जा प्रकल्प कुठं आहेत, अणुविद्युत प्रकल्प कुठं आहेत, त्यानंतर जलविद्युत प्रकल्प कुठं आहेत, हे तोंडपाठ असणं खूप गरजेचं आहे. तर याचं उत्तर जे आहे ना, तुम्ही प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ऑप्शन नंबर दिलेला आहे त्याच्यामध्ये 1 पाली, 2 रांजणगाव, 3 मोरगाव, 4 गणपतीपुळे. तर या ठिकाणी जर गणपतीपुळे जर बघितलं, हे जे ठिकाण आहे ती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे, परंतु याचं मी उत्तर सांगत नाही, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे. चला मग तुम्ही व्हिडिओ हा बघा व्यवस्थितपणे. जर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते पण बघा. मी अपेक्षा करतो आहे की जी आज मी काय 25 प्रश्नाची माहिती तुम्हाला सविस्तरपणे मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, ती माहिती तुम्हाला आवडली असेल अशी मी अपेक्षा करतो. जर मी दिलेली ही जी काय माहिती जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला मग मी तुमचा मित्र नवनाथ कदम निरोप घेतो आहे. धन्यवाद.